अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेलं पुढचं पाऊल या पुस्तिकेचं प्रकाशन नाशिक येथील IMRT हॉलच्या सभागृहात पार पडलंय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ प्रशांत सूर्यवंशी, डॉ भाऊसाहेब मोरे, प्राध्यापक अशोकराव सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार विक्रांत मते, प्राचार्य श्रुती देशमुख, उद्योजक योगेश पाटील गडाख, कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रमोदराव जाधव, चंद्रकांत बनकर, राजेंद्र शेळके, व्यंकटेश मोरे, अस्मिताताई देशमाने, शोभाताई सोनवणे, योगेश पाटील, संजय फडोळ, अविनाश वाळुंजे आदींच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच भगतसिंग शहीद राजगुरू सुखदेव सिंग यांच्या शहीद दिनानिमित्त त्यांना अभिवादन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचा प्रास्ताविक अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर यांनी केलं. यावेळी प्रास्ताविकात पुढचं पाऊल या पुस्तकाची संकल्पना व पुस्तकाची माहिती, आजचा निश्चय, पुढचं पाऊल या पुस्तकातील ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास व त्याचा उपयोग याविषयी माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ प्रशांत सूर्यवंशी यांनी सद्य काळातील मराठा समाजाच्या विवाह सोहळ्याबाबत चाललेला अतिरिक्त खर्च, त्यावर आवर कसा घातला पाहिजे, त्यासाठी समाजाने काय केलं पाहिजे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवतंत्रज्ञान विषयक सोबत शिक्षणाची आवश्यकता आहे, समाजाने काळानुरूप बदललं गेलं पाहिजे याविषयी माहिती दिली. अवयवदान चळवळीचे डॉ भाऊसाहेब मोरे यांनी आपल्या भाषणात समाजाने कर्मकांडांपासून दूर राहून परिस्थिती बदलली पाहिजे, साखरपुडा, लग्न समारंभ यासारख्या कार्यात खर्च कमी करून मुलामुलींना स्थायी प्रॉपर्टी करून देणं, व्यवसायात मदत करणं आदी सूचना केल्या. थोर समाज सुधारणांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपलं वर्तन सुधारावं असंही आवाहन यावेळी केलं. प्राध्यापक अशोक सोनवणे, प्राचार्य श्रुती देशमुख, अमोल निकम यांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात प्रमोद जाधव यांनी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याची माहिती देऊन अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्य व पद्धती तसेच पुढचं पाऊल या पुस्तकाबाबत सविस्तर माहिती दिली. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक अध्यक्ष व्यंकटेश मोरे, नाना बच्छाव, अविनाश वाळुंजे, योगेश नाटकर, रमेश खापरे, सुभाष शेळके, गिरीश आहिरे, विष्णू आहिरे, सूर्यकांत आहेर, नितीन रोटे पाटील, शरद लभडे, संदीप परहे, रामनिकम, ओमकार दुबजे, अस्मिताताई देशमाने, शोभाताई सोनवणे, स्वातीताई जाधव, प्रमिलाताई पाटील, रोहिणीताई उखाडे, अॅडव्होकेट अनिल गायकवाड, विवेक घडुसे, प्रकाश उखाडे, नितीन काळे, कैलास आहेर, सचिन पाटील आदींसह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्र संचलन समीर वडजे, उत्तर महाराष्ट्र प्रशासन विभाग प्रमुख यांनी केलं, तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी मानले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक.